नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. मी माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये म्हणत नाही की माझा व्हिडिओ पूर्ण बघा, पण असे काही काही जे व्हिडिओ असतात ना ते मी आवर्जून सांगते आणि सुरुवातीला सांगते. तुम्हाला वेळ नसेल तर वेळ काढून बघा असं सांगते. तर त्यामधीलच हा एक व्हिडिओ आहे. स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. एक वेळा नाही बघितला, 10 वेळा बघा. हा व्हिडिओ जो आहे ना तो तुमचे आयुष्य बदलू शकतो. आजकाल ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या आहेत, काही ना काही अडचणी आहेत. लाखो लोक आहेत, हजारो लोक आहेत, करोडो लोक आहेत, तेवढे करोडो प्रश्न आहेत, करोडो समस्या आहेत, करोडो अडचणी आहेत. पण प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये अडचणींचे समस्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण एक कॉमन काय आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी या क्षणाला प्रॉब्लेम सुरू आहे. आता नवरा बायकोचं जमत नाही, मुलं ऐकत नाही, नोकरी लागत नाही, मुलं शिक्षण घेत नाही, मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही, आमच्याकडे पैसा येत नाही, नोकरी टिकत नाही, व्यवसाय चालत नाही, आम्हाला काम करावं असं वाटत नाही, सतत अंगामध्ये आळस येतो. दुसऱ्यांचं यूट्यूबमध्ये बघितल्यावर वाटतं की वा किती छान, आपण पण असं रुटीन केलं पाहिजे. पण स्वतः करायचं म्हटलं की शरीर साथ देत नाही, सेवा करावी वाटत नाही, कोणता उपाय एकदा दोनदा केला परत करावा वाटत नाही, चला मग मी हा उपाय केला त्याचा मला अनुभवच आला नाही, म्हणून मग मला पुढे दुसरं काहीच करावं वाटत नाही, असे बरेच सारे प्रश्न. म्हणजे हे मी तुम्हाला अगदी एक ट्रेलर, ज्या गोष्टी माझ्या आत्ता या क्षणाला लक्षात आल्या ना की ज्या कॉमेंट्समध्ये येतात त्या फक्त मी तुमच्यासोबत आता थोड्याशा शेअर केल्या. पण या व्यतिरिक्त हजारो प्रॉब्लेम्स, हजारो प्रश्न या क्षणाला तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये असू शकतात. आणि आजकाल आपलं काय झालं माहिती हो, ही गोष्ट नाही आहे की कोणता उपाय काम करत नाही, उपाय खोटे आहेत, सेवा खोट्या आहेत, देव नाही, एनर्जी नाही, असं नाही. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या 100% काय, अगदी 1001% काम करतात. पण त्यासाठी विश्वास असणं गरजेचं आहे, संयम असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आपल्या कष्टाची, आपले जे कर्म आहेत ते चांगले असणं, याची साथ असणं गरजेचं आहे. आपल्यापैकी जे लोक या सगळ्या गोष्टी फॉलो करतात, उपाय असतील, तोडगे असतील, सेवा असतील, जे काही असेल फॉलो करतात, फक्त मी 24 तास सेवा केली, 24 तास मी स्वामींसमोर बसलं, 24 तास देवासमोर बसलं, मी हे केलं, मी ते केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी आपोआप होणार का, देव आकाशातून उतरून तुम्हाला सगळ्या गोष्टी आणून देणार का, नाही. याच्यातून आपल्याला म्हणजे बोध काय घ्यायचा आहे की देवाला फक्त तुम्ही दिवसातून एक वेळा चालता फिरता, तुम्ही जे कोणतं तुमचं काम करताय, किंवा 1 मिनिट 1 सेकंद देवासमोर बसून जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं, किंवा तुम्ही ज्याही देवाला मानता, ज्याही गुरूंना मानता, त्यांचं नाव घेऊन तुम्ही जर फक्त त्यांच्यासमोर हात जोडले, किंवा फक्त त्यांच्याकडे बघितलं, मनामध्ये त्यांचा चेहरा समोर आणला आणि त्यांचं नाव जरी घेतलं ना, तर हे देवापर्यंत पोचतं. कारण ते एक वेळा घेतलेलं नाव तुम्ही अंतकरणापासून घेतलेलं आहे. पूर्णपणे 100% जे आपण म्हणतो ना अतर्क्यतेने हाक मारणं, ती तुम्ही त्या भगवंताला मानली, मारलेली आहे. आणि तुमच्या त्या एका हाकेवर महाराज तुम्हाला प्रचिती देऊ शकतात, अनुभव देऊ शकतात. कारण का, तुमच्या त्या एका हाकेमध्ये ती तळमळ होती, तो खरेपणा होता, तो खरा भाव होता, ती खरी भक्ती होती. पण दुसरीकडे 24 तास तुम्ही पूजापाठ, मोठ्या मोठ्या पूजा मांडणं, काय म्हणतात ते, हे तोडगे करणं, मंत्र म्हणणं, स्तोत्र मंत्र करतात, त्या 24 तासापैकी 1 मिनिट तरी तुम्ही त्या देवाशी एकरूप होताय का, हा प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारा. आणि त्यानंतर ठरवा की मला काय गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा आहे, ही पण तितकीच गोष्ट महत्त्वाची. दुसरं म्हणजे आजकाल काय आहे ना की प्रत्येक गोष्टीसाठी मला उपाय हवाय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, नवरा ऐकत नाही, उपाय आहे का, घरात पैसा येत नाही, उपाय आहे का, मुलं ऐकत नाही, उपाय आहे का, मी आजारी आहे, उपाय आहे का, व्यवसाय चालत नाही, उपाय आहे का, मला भूक लागत नाही, उपाय आहे का. म्हणजे आजकाल आपण यूट्यूबवरती प्रत्येक गोष्टीचा, गुगलवरती प्रत्येक गोष्टीसाठी उपाय शोधतोय.
तोडगा शोधतोय, सेवा शोधतोय. भगवंताने हे जे शरीर आपल्याला दिलेलं आहे, हा जो देह आपल्याला दिलेला आहे, याला आपण झिजवत नाही. जे डोकं, जी बुद्धी विचार करण्यासाठी आपल्याला दिली आहे, त्याचा वापर आपण करत नाही. हे हात काम करण्यासाठी, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी दिलेले आहेत, त्याचा योग्य ते वापर आपण करत नाही. हे पाय काम शोधण्यासाठी, मी काय करू शकतो याच्यासाठी, इकडे तिकडे फिरण्यासाठी दिलेले आहेत, त्याचा वापर आपल्याला करायचा नाही. थोडं चाललं तर पाय दुखतात. प्रत्येक गोष्टीसाठी उपाय हवाय. मग सांगा, तुमची आयुष्यामध्ये प्रगती कशी होणार? आत्ता ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहेत, त्या परिस्थितीमधून बाहेर तुम्ही कसं निघणार? जे तुमचं धडधाकट शरीर आहे, त्या शरीराचा तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी वापरच करायचा नाही आहे, उपयोगच करायचा नाही आहे. तुमच्या शरीराला तुम्हाला झिजवायचंच नाही आहे. तुमच्या डोक्याचा, तुमच्या बुद्धीचा तुम्हाला वापरच करायचा नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी उपायच हवाय. तर तुमची परिस्थिती कशी बदलेल? तुम्हाला प्रयत्नच करायचे नाहीयेत. तुमची परिस्थिती कशी बदलेल? तुम्हाला जी सध्या परिस्थिती आहे, त्याला खंबीरपणे तोंड देऊन पुढे जाण्याची क्षमताच तुमच्यामध्ये उरलेली नाहीये. तुमची परिस्थिती कधी कशी बदलेल? तुम्ही लोकांवर जळता, पण आज समोरच्या जवळ जे आहे, त्याच्यापेक्षा मी जास्त कसं कमवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मी कसे कष्ट करू शकतो, त्या समोरच्याने जो आश्रीमंत आहे, सक्सेसफुल आहे, त्याने काय कष्ट केले आहेत, त्यांनी कोणत्या हलाखीचे दिवस काढलेले आहेत, कसे कसे त्याने प्रयत्न करून तो इथपर्यंत पोहोचला आहे, ते तुम्ही नाही बघत. तुम्ही त्याच्यावर जळता. दुसऱ्यांची चांगलं झालेले बघण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही आहे. तुमची परिस्थिती कशी बदलणार? तुम्हाला नाते टिकवायचे नाही आहेत. तुम्हाला आपली माणसं नको आहेत. तुम्हाला फक्त माझा नवरा, माझी बायको, माझं लेकरू हवं आहेत. कोणासाठी काही करायचं नाही आहे. तुम्हाला कोणाची मदत करायची नाही आहे. तुम्हाला दानधर्म करायचा नाही आहे. तुमची परिस्थिती कशी बदलणार? अहो, म्हणजे समोरच्याने तुमच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध नाही म्हणता येणार, तुम्ही एक गोष्ट सांगितली आणि त्याच्या उलट समोरच्याने ती गोष्ट सांगितली, तर तिथेही तुम्ही म्हणता की मी बरोबर, समोरचा चुकीचा. पण प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्याचे, तो जे म्हणतोय ते त्याचे विचार आहेत. तुम्ही जे विचार करताय ते तुमचे विचार आहेत. मग तुमचे विचारसुद्धा बरोबर आहेत आणि समोरच्याचे सुद्धा विचार बरोबर आहेत, हे ॲक्सेप्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही आहे. स्वतःच्या ज्या चुका झालेल्या आहेत, स्वतःमध्ये ज्या कमी आहेत, त्या ॲक्सेप्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही आहे. तर आत्ता जी परिस्थिती आहे, ती तुमची कशी बदलणार याचा विचार तुम्ही कधी केला? नाही केला. फक्त काय, मला कोणतंही आयुष्यामध्ये काही झालं की त्या प्रत्येक गोष्टीवर फक्त मला तोडगा हवाय, फक्त मला उपाय हवाय. आयुष्य असं नसतं. आपली आजी, आपली पणजी, आपली आई, तुम्ही बघा, त्यांच्याकडे ना यंत्र होते, ना आजही आहेत. माझी आई असू द्यात, माझे जे घरचे मावशी, मामा, काका, त्या असू द्या, फक्त आमच्या देवघरामध्ये कुलदेवी, कुलदैवत, आपल्या गुरूंचा फोटो आणि जे काही पूर्वापार चालत आलेले टाक फोटो जे देव असतील ते आहेत. फापट पसारा नाही. ते दिवस दिवस हे स्तोत्र मंत्र करत बसत नाही. आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणे, नाती सांभाळणे, प्रत्येक सणवार पूर्वापार चालत आलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने करणे, पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पुढे चालू ठेवणे. माझा मुलगा आयुष्यामध्ये किती पैसे कमवेल याच्यापेक्षा तो चांगला माणूस, चांगला व्यक्ती कसा बनेल याच्यासाठी ते प्रयत्न करून होते. आणि म्हणून आज आपण आहोत. पण आज आपण काय करतोय याचा कधी विचार केलाय? आपल्या देवघरामध्ये देवत ठेवायला जागा नाहीये, पण तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे? आपल्या आई वडिलांचं देवघर पूर्ण रिकाम आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 देव आहेत, पण आपल्या आई वडिलांचं आयुष्य किती सुखद समाधानाचं होतं आणि आजही आहे, याचा कधी तुम्ही विचार करा केलाय? नाही. तुम्ही देवघरामध्ये किती देव ठेवताय, तुम्ही किती फुलं अर्पण करताय, तुम्ही रोज किती वस्त्र हे करताय. आज आपण नवीन ही पूजा आली, नवीन ती पूजा आली, नवीन ती पूजा आली,
पण मेन ज्यांच्यामुळे तुमचं कुळ आहे, ज्यांच्या आशीर्वादामुळे तुमचं घराणं आहे आणि पिढ्यानपिढ्या तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या कुळामध्ये ज्यांचा मान सन्मान केला जातो ती म्हणजे तुमची कुलदेवी, तुमचे कुलदैवत, यांनाच तुमच्या देवघरामध्ये स्थान नाही आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं कसं होणार? उपाय तोडगे तुमच्यासाठी काम कसे करणार? आणि तुम्हाला आहे ती जी परिस्थिती आहे यातून बाहेर निघण्याचे मार्ग कसे मिळणार? विचार केलाय? ज्या आई वडिलांमुळे, ज्या आपल्या कुलदेवीमुळे, ज्या आपल्या कुलदैवतामुळे आज आपण इथे आहोत, आपला वंश आजपर्यंत इथपर्यंत आला आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि पुढेही चालणार आहे, जर त्यांचाच मान सन्मान केला नाही, जर त्यांनाच प्रथम मान आपण दिला नाही तर आपण आपल्या आई वडिलांना उघड्यावर ठेवतोय, आत्या मामा कावशी शेजारचे बापाजारचे ह्यांची सेवा करतोय, ह्यांचे उपाय करतोय, त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतोय, आज एक सेवा केली, पुढच्या आठवड्यात दुसरी सेवा, त्याच्या पुढच्या आठवड्यात तिसरा उपाय, त्याच्या पुढच्या आठवड्यात चौथा उपाय, कसं तुम्हाला अनुभव येईल? कशी तुम्हाला कोणत्या उपायाची प्रचिती येईल? कशी तुम्हाला, कसे तुम्हाला महाराज पावतील? कसा तुम्हाला देव पावेल? याचा कधी विचार केलाय? आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून चुकत असून आपण परत शेवटी काय म्हणतो की सेवा चुकीची आहे, जगामध्ये देव नाही, मी एवढं केलेलं आहे मला अनुभव आलेला नाही, मी एवढं केलं मग देवाला काही दिसत नाही का? अहो देव तिकडून म्हणतोय मी तुम्हाला, तुला डोकं दिलंय, बुद्धी वापरायला तुला बुद्धी दिली, विचार करायला तुला डोकं दिलंय, त्याचा वापर तू कर ना। मी तुला काही कोणती गोष्ट दिली नाही तुझ्या शरीरामध्ये असं आहे का? प्रत्येक अवयव हे शरीर तुला दिलेलं आहे, त्या शरीरातील प्रत्येक एका ऑर्गनचा, प्रत्येकाचा वापर तू कर ना। कशाचं कशासाठी करायचंय प्रयत्न कर, पडशील पण परत उठशील, पडशील मी तुला उठण्यासाठी हात देईल, त्याच्यातून काहीतरी शिक आणि पुढे चाल, नक्कीच तुला यश मिळेल। बघा जुनी म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर, जो प्रयत्न करतो त्यालाच परमेश्वराची साथ मिळते। पण आजकाल आपल्याला प्रयत्न करायचे नाही, शरीर झिजवायचं नाही, फक्त मी बेडवर झोपून राहणार, रिमोट हातामध्ये, एसी चालू, फॅन चालू आणि देवानी याच्यावरून माझं ऐकलं पाहिजे, आणि मी माझ्या मनाला वाटेल त्याचा अपमान करा, माझ्या मी ज्या गोष्टी विचार करतो, मला ज्या गोष्टी वाटतात त्याच खऱ्या, बाकीचं सगळं जग खोटं, हे तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला देव कसा पावणार? आणि तरीही म्हणतो आपण सेवा चुकीची, देव या जगामध्ये नाही। दुसरे लोक वाईट करून त्यांचं चांगलं होतं आणि मी एवढा चांगला आहे मग माझ्यासोबतच असं का? तुमचं तुम्हाला वाटतं चांगलं आहे, मला सुद्धा वाटतं माझ्यापेक्षा पुण्यवान, माझ्यापेक्षा चांगलं जगामध्ये दुसरं कोणीच नाही, असं प्रत्येकालाच वाटतं। पण लोक तुमच्याविषयी काय बोलतात? लोकांचं तर सोडा, चला घराच्या बाहेरच्यांचं सोडा की लोक याला त्याला नावं ठेवतात, पण तुमच्या घरातल्या लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे? हा आता तुम्ही म्हणाल की माझ्या घरातलेच लोक माझ्यावर जळतात, तुम्ही त्यांच्यावर जळता, तुम्ही हा विचार करता म्हणून तुम्हाला वाटतं ते तुमच्यावर जळतात, जशी दृष्टी तशी सृष्टी। ठीक आहे, तुम्हाला माहिती ना ते तुमच्यावर जळतात, तुमचा जो चांगुलपणा आहे त्या चांगुलपणाने तुम्ही वागा, एक दिवस समोरचा त्रास देईल, दोन दिवस तुमच्यावर जळेल, दहा दिवस जळेल, पण तुमच्यात जर खरेपणा असेल, चांगुलपणा असेल, तो एक ना एक दिवस त्याला समजेलच, तो शर्मिंदा होईलच, तो एक तर तुमच्या आयुष्यापासून दूर होईल, तुमच्यापासून दूर निघून जाईल, नाहीतर तुम्ही चांगले आहेत हा तो ॲक्सेप्ट करेल। पण आपल्याला नाही, समोरचं असं म्हटलंय तर मला असं करायचं, म्हणजे स्वतःच्या एवढ्या गोष्टी आहेत आणि तरीही आपण जग असं आहे, समोरचा तसा आहे, देव असा आहे, सेवा खोटे आहेत, उपाय खोटे आहेत याच्यावरच, आणि परत आपण एवढं सगळं रामायण करतो आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठलं की माझ्या आयुष्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, चला शोधा याच्यावर उपाय आहे का? हा चला, उपाय पण असा पाहिजे, शरीर झिजलं नाही पाहिजे, कष्ट लागले नाही पाहिजे, मी हजारो लाखो देऊन ह्या वस्तू आणणार, त्या वस्तू भिंतीवर लावणार, ह्या वस्तू हातात घालणार, त्या वस्तू बोटात घालणार, पण सेवा करण्यासाठी मला वेळ नाही, पारायण करणं मला जमत नाही, नियम पाळणं मला जमत नाहीत, ह्या गोष्टी करणं मला जमत नाही, ही गोष्ट नाही पाळून जर मी ही सेवा केली तर चालेल का? एवढा वेळ मला बसणं शक्य होत नाही, मग फलश्रुती सहित वाचायचं का फलश्रुती सोडून वाचायचं?
देवाला काही मागताना तुम्ही म्हणता का हो देवाला, देव बाप्पा मी 10 वेळा, मी 16 वेळा, मी 15 वेळा फलश्रुती सोडून वाचलेला आहे, आता बघ रे बाबा तुला जेवढं द्यायचं तेवढं दे, आणि मी फक्त 1 वेळा फलश्रुती वाचलेली आहे आणि मग तू ते, असं तुम्ही देवाला कधी म्हणता का? म्हणजे पूजा पाठ करताना तुम्हाला वेळ नाही, तुम्हाला मी जे आहे त्याच्यापेक्षा अर्ध कसं वाचू शकेल, मी कोणता एखादा नियम न पाळता सोपेपणाने कशी सेवा करू शकेल याचा तुम्ही विचार करताय. आणि परत तुम्ही काय करताय, म्हणताय की देवाने माझं ऐकलं नाही, देवाने माझं काम केलं नाही, मी 11 गुरुवार केले, माझी तर इच्छा पूर्ण झाली नाही. मग कसं करायचं? समोरच्याची इच्छा पूर्ण झाली, त्यांनी तर सांगितलं होतं की 11 गुरुवारमध्ये इच्छा पूर्ण होते, म्हणून मी केलं, मग माझी कशी पूर्ण झाली नाही? समोरचा खोटा, सेवाही खोटी आणि देवही खोटा. पण स्वतःचा विचार करून बघितलाय, समोरच्याने ज्याला अनुभव आलेला आहे त्याने खरी भक्ती, खरा भाव, खरी श्रद्धा आणि हा जो फापट पसारा आहे, पूजा मांडणी, हे फुलं, हे वस्त्र, हे एवढे दिवे, हे तेवढे ते, हे एवढे वस्त्र, याच्यापेक्षा साधेपणाने मी भगवंतापाशी कशी पोहोचू शकेल, मी महाराजांशी एकरूप कशी होऊ शकेल, दिवसभर मला सेवा करणं शक्य होत नाही पण महाराज जशी जमेल, जेवढ्या वेळा जमेल ती करत आहे, मी मनापासून करत आहे आणि ती मनापासून केली म्हणून त्याला अनुभव आला. बघा ह्या गोष्टी सांगायच्या म्हटलं ना तर खूप आहे, दिवस पुरणार नाही. पण समजणे वाले को इशारा काफी, जे काही मी आत्ता सांगितलं याच्यावरून समजून घ्या की आपल्याला काय करायचं आहे, आपला ट्रॅक चुकतो आहे, आपल्या ट्रॅकवर आपल्याला परत यायचं आहे, आणि जे काही असेल सेवा भाव घे. आणि फक्त सेवा उपाय नाही, घरामध्ये लक्ष द्या, संसाराकडे लक्ष द्या, मुलं बाळं, सासू सासरे, घरचे, माहेर माहेरी थोडं, आई वडीलन, भाऊ भाऊजाई, भाऊजाईने आज हे केलं, आई तू तशी करते तसं केलं, ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा, स्वतःच्या संसारामध्ये लक्ष द्या, मुला बाळांना वळणं लावा. नवरा बायकोचे भांडणं होतात ना तर का भांडणं होतात, माझं काय चुकत आहे, मी काय बदल माझ्यामध्ये केल्यामुळे, जर माझा संसार सुखाचा होत असेल तर ते बदल मला केले पाहिजेत याचा विचार करा. घरातली कामं व्यवस्थित करा, वेळेवर करा, घर स्वच्छ ठेवा, मुलांना व्यवस्थित बोलायला शिकवा. आजकाल तर आजूबाजूला एवढ्या घटना बघतोय, तुम्हाला जर मुलं असतील तर मुलींशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कोणाला कसा मान सन्मान द्यायचा, भलेही तुम्हाला तुमच्या घरातील मोठी मंडळी, सासू सासरे, नंदा भाऊजा यांचा राग येतो, पण मुलांना शिकू नका, याच्यासोबत असं वाग, त्याच्यासोबत तसं वाग, मला ती आवडत नाही म्हणून त्याला उलट बोल, ह्या गोष्टी करू नका, याचा तुम्हाला पुढे पछतावा होणार आहे. जे आज तुम्ही देताय, जे बी आज तुम्ही जमिनीमध्ये रोवताय तेच उगवणार आहे आणि तो तशीच फळं तुम्हाला पुढे देणार आहे. अगोदर आपण म्हणायचो की या जन्मात केलेले कर्म पुढच्या जन्मात फेडायचे आहेत, पण हे कलियुग आहे, इथेच तुम्हाला करायचं आहे, इथेच तुम्हाला भरायचं आहे. आज तुम्ही जे देताय त्याच्या 10 पट उद्या तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही जरी लवकर गेलात, लवकर तुम्हाला मृत्यू आला किंवा मरण आलं तर तुमच्या मुलांना तुमचे कर्म फेडावे लागणार आहेत याचा विचार करा. आणि आपलं आयुष्य कसं जगायचं, कशा पद्धतीने जगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. संसाराला प्रथम प्राधान्य, घराला, कुटुंबाला, आपल्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, यांना प्रथम प्राधान्य आणि त्याच्यानंतर मग बाकीचा सगळा फापट पसारा आपल्या आयुष्यामध्ये आणायचा, याला प्राधान्य द्या. मग बघा आयुष्य कसं सुखकर होतं आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे. आजकाल संसार नको, सासू सासरे नको, मुलं बाळं उशिरा, तुमच्या मुलांची लग्न कधी होणार, तुम्हाला नातू पंतू कधी येणार, तुम्ही सासूबाई कधी होणार, तुम्ही आजी कधी होणार, याचा विचार थोडासा करा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथे करा. घरामध्ये माझ्या सुख, शांती, आनंद कसा मला आणता येईल, तो टिकवता येईल याचा विचार करा आणि सगळ्या गोष्टी करा. श्री स्वामी समर्थ.